अखिल गोवा बस मालक संघटने तर्फे आज सरकाराक निवेदन दिल्ले आसा कि जे कदंबा महामंडळ 1980 स्थापन जाल्ले आनी प्रायवेट बस ओनर्स पय जे आसा हे पोर्तुगीजाच्या राज्यां पासून गोय राज्यान पब्लिकेक सर्वीस दिता. 1980 खेड्यांचो खेड्यापाड्यांचो कनेक्टिविटी शहरां कडेन जावची ह्या हेतून 1980 कदंबा महामंडळ सरकारान स्थापन केले. त्या दिसाच्यान आयज पर्यंत 1998 पर्यंत कदंबा महामंडळ लुकसाणान वयताले. प्रत्येक वेळी ऑडिटाक जेन्ना सरकार तेंकां प्रश्न करतालो की हे लुकसाणान कित्याक वयता, तर टायम टू टायम तेंचे म्हणणें कितें आसलें की आमकां तीन रूट सरकारान नॅशनलायज करून दिवचे. 98 तीन रूट सरकारान तेंकां नॅशनलायज करून दिले. 122 प्रायवेट बशी एके रातीन त्या रुटाच्यो काडल्यो, घरा धाडल्यो गेल्यो. आनी आयज पर्यंत दुर्दैवान हें महामंडळ म्हणटा पळय तें फायद्यान येना. आयज बस स्टँडां ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान बांदल्यात, ती बस स्टँडां तेंच्या ताब्यान दिल्लेली आसा. त्या बस स्टँडा वयले टोल पार्किंग आनी रेंट जे आसा शॉपाचे हे कदंबा कलेक्ट केले वयता. हो कोट्यांनी अब्जांनी पयसो आयज पर्यंत तेंच्या तिजोरेन वयता. त्या शिवाय सरकार बस खरेदी करपाक सबसिडी दिता. केंद्र सरकारचे जनोरम स्किमी अंडर तेंकां कोट्यांनी अब्जांनी पयशे येयल्ले आसा कदंबाक. तशेंच वेगवेगळ्यो सबसिडी, ग्रांट्स आनी पगाराकूय पयशे टायम टू टायम सरकार दिता. डिझल जे तेंकां मेळटा ते डायरेक्ट कंपनी कडसून घेतलेल्या कारणान डिझलाचेर सबसिडी मेळटा. रोड टॅक्स कदंबाक माफ केल्लो आसा सरकारान. हे सगळे इतले बेनिफीट दिता आसतना आयज पर्यंत कदंबा महामंडळ फायद्यान येना. ताका लागून एक चॅलेंज म्हणून आमी अखिल गोवा बस मालक संघटने तर्फे आयज मानाधीक आमचे धडाडीचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांकां एक आमी निवेदन दिल्लें आसा की एक धडाडीचो आनी एक असो धाडसी निर्णय तेणें घेवचो, विचार करचो हेचेर की कदंबा महामंडळ जे आसा ते जर आमच्या हातीन दिले, आमकां चॅरमॅन नाका सरकाराचो, आमकां बोर्ड ऑफ डायरेक्टर नाका, ते आमी नियुक्त करतले. स्टाफ जो आसा तो स्टाफ सगळो तसोच दवरचो. बसी ज्यो आसा फ्लिटान त्यो आमच्या ताब्यान दिवच्यो. जे कितें गॅरेजीस आसा त्यो सगळ्यो आमच्या ताब्यान दिवच्यो. आनी हे सगळें घेवन आमी 6 महिन्यान एक चॅलेंज म्हणून सरकाराक हे महामंडळ फायद्यान हाडून दाखयता. हे आमचे चॅलेंज आसा. आनी सरकारान हेचेर जो आमचो प्रस्ताव आयज दिल्लो आसा तो कॅबिनेटा मुखार दवरचो आनी तेचेर अवश्य कितें तो निर्णय घेवन फुडली जी बोलणी आसा ती बोलणी करपाक आमकां आफोवचें.